नमस्कार मित्रांनो, आपलं यूट्यूब चॅनल आहे फिशिंग मिस्ट्री, सगळ्यांना माहितीच आहे. पण आता आपला शॉप पण आहे इंडिया टॅकल हाऊस. आणि आता आपल्या यूट्यूबचं नाव जे आहे ना फिशिंग मिस्ट्री, ते आता बदलायचं आणि इंडिया टॅकल हाऊस टाकायचं असं ठरवलेलं आहे. आणि त्याच्या मासेमारीचे व्हिडिओ काही दिवसांनी येतील त्यावरती, सध्या बंद आहेत कारण माझी पण तब्येत बरी नव्हती म्हणून मी शॉपचा विषय घेतला. आणि शॉप पण झालं, आता तब्येत पण बरी आहे, तर काही दिवसांनी आपल्याला फिशिंगचे व्हिडिओ येतील. आणि काही आपल्या चॅनलवरती असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत की नवीन अँग्लरला खूप त्याची माहिती मिळते, जेणेकरून घरच्या घरी हा जो जिगेड आहे या जिगेडची किंमत आहे 70, 80, 100 रुपये. पण हा एक हुक हा 15 ते 20 रुपयाला मिळतो. आणि हुक घेऊन हाच आपल्याला 20 ते 25, 30 रुपयामध्ये सुद्धा आपल्याला घरी बनवता येतो. तर साध्या सोप्या पद्धतीत आपण कशी घरी बनवू शकतो याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्यानंतर जिग प्लेट घ्या, जिग प्लेट सुद्धा आपण घरी कशी बनवू शकतो जेणेकरून आपले 2 पैसे कसे वाचतील याचा आपण विचार केलेला आहे. जरी आता आपला शॉप असला तरी हे असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतच असणार आहेत, जेणेकरून जे गोरगरीब अँग्लर आहेत, आपल्या रत्नागिरीमध्ये असे अँग्लर आहेत की त्याचं हा जरी स्पोर्ट फिशिंग असला तरी काही जण आपले उदरनिर्वाह त्यावरती करणारे आहेत, तर त्या लोकांना ते बरं पडावं यासाठी आपण ते सगळे व्हिडिओ केले आहेत. तर दुसरा म्हणजे जिग प्लेट कशी बनवायची हे सुद्धा व्हिडिओ आहे. जर आपल्याकडे डीप ड्रायव्हर नसेल, डीप ड्रायव्हरच्या किमती सगळ्या 500, 600, 700 आहेत. आणि हाच डीप ड्रायव्हर आपण 150 रुपयामध्ये किंवा 200 रुपयामध्ये कसा करता येईल याचा सुद्धा एक व्हिडिओ मस्तपैकी केलेला आहे. तो सुद्धा तुम्ही जर बघितला नसाल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पूर्ण बघा. त्यानंतर लूर जर लिकेज झाला ना, म्हणजे हार्ड लूअर असतो असा, हा जो लुकांचा आहे ना हा ट्रॉलिंग लूअर आहे, असा हार्ड लूअर आहे हा, कधी कधी आपलं ना कास्टिंग चुकतं किंवा बेलम पडतो, बेलम पडल्याच्या नंतर लूअरती ते बाजूला दगडावरती आपटतो आणि क्रॅक जातो लूअरला. तर तो क्रॅक केलेला लूअर फेकून न देता तो पुन्हा रिपेअर कसा करता येईल याचा सुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. असे सगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत. तर हे जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील, काही माहिती घ्यायची असेल, तर तुम्ही अवश्य आपल्या चॅनलवरती जाऊन ते सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. आणि आज आपण जिगेड बद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. आता हे जे लावलेले आहेत ना, हे जिगेड आहेत, हे बघा. आता हे जिगेड कशा पद्धतीत असावे, बऱ्याचशा लोकांना आता मला कळलं की माझं दुकान झाल्यानंतर असे अँग्लर येतात की त्यांना जिगेड बद्दल माहितीच नाही. मी त्यांना चांगल्या प्रकारे माहिती देतो, पण ज्यांना इथे येणे शक्य नाही आहे त्यांचे काही जणांचे मला एका दोन जणांचे फोन आले की जिगेड बद्दल आम्हाला आजपर्यंत कोणी काय माहितीच दिलेली नाही आणि आम्हाला खूप कमी माहिती आहे, तर त्याबद्दल तुम्ही थोडी माहिती द्याल का म्हणून आज थोडीशी माहिती देणार आहे. तर हा 10 ग्रामचा जिगेड आहे आणि त्याला आपण 4x0 घरी लावले. तर काही जण विचारतात ह्याला 5x0 घरी लावली तर किंवा 6x0 लावली तर काय होईल सांगतो तुम्हाला. याला जर 6x0 गळ लावला आणि आपण जर 3 इंची रबर घेतला, हा जर 4x0 गळ आहे ह्याला 3 इंची रबरच सूट होतो. आणि जर तिथे आपण 6x0 गळ घेतला ना तर गळ इथे येणार मागे. हा 4x आहे, हा 6x आहे, हा गळ कुठे आला बघा, मग त्याच्या शेपट्यामध्ये गेला, त्याला ऍक्शन नाही मिळणार. म्हणून 4x0 हा गळ 3 इंची रबरालाच लावा जेणेकरून ऍक्शन चांगली मिळेल. आणि ही शिमानो कंपनी आहे स्पीडची, हे बघा पॉकेट, त्याचा हा रबर आहे. आता त्या कंपनीने ना याबद्दल थोडासा जास्ती अभ्यास केलाय, तर त्यांनी इथे ना डॉट दिलेत, 3 डॉट दिलेत आणि त्या डॉट वरती गळ लागला पाहिजे. ऍक्च्युली त्याच्या सुद्धा थोडा मागे आपला लागतो 5x0चा गळ आम्ही सध्या याला लावतो आणि ह्या 3 डॉटच्या सुद्धा थोडासा मागे लागतो, पण ऍक्शन याला जर तुम्ही प्रॉपर त्यांनी दिलेल्या डॉट वरती जर तुम्ही लावलात ना हुक तर ऍक्शन आणखीन जास्ती मिळते. जेणेकरून हुक हा बघा इथे राहिला पाहिजे असा की मागे हलायला त्याला जागा मिळते, ऍक्शन चांगली मिळते. आणि जर हा मागे आला ना खूप इथे आला तर हलायला जागाच थोडी मिळते, त्याच्यामुळे हा एवढा चालणार, हे लक्षात घ्या. म्हणून आज आपण काय बोलणार आहे, 3 इंची रबरला, हा 3 इंची रबर आहे ह्याला 4x0 घरी
चार इंची रबरला 5/0 घरी आणि 6 इंची रबर आहे, बघा 5 इंची रबर आहे, या 5 इंची रबरला 6/0 गळ लावायचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि जर आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील ना तर व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुम्ही जसा मला साथ दिलात फिशिंग मिस्ट्री चॅनलला, तसाच आत्तासुद्धा ह्या चॅनलसुद्धा साथ द्या अशी अपेक्षा करतो. आणि जे पूर्वी व्हिडिओ होते तशा प्रकारचेच सगळे व्हिडिओ आता करण्याचा मी प्रयत्न करेन. भले माझं दुकान आहे पण अँग्लरला कमीत कमी कसं देता येईल याचाच मी आज याच्या पुढे सुद्धा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, मला सपोर्ट करा हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद.